2021 मध्ये अशी तुमच्या गावची इलेक्शन पण गाजली, तुमच्या गावामध्ये बऱ्याच वर्षांनंतर इलेक्शन झाली, ती राज्यभर गाजली, देशातही त्याची चर्चा झाली, तर त्या इलेक्शन मध्ये पण असं काही पैसे वाटप वगैरे काही झालं नाही? आता कसं झालं, पहिला अनुभव माझा गेल्या 25 वर्षानंतर आमच्याकडे निवडतो. पहिली निवडणूक 1977 साली झाली, दुसरी निवडणूक 1983-84 झाली, आणि दोन्ही निवडणुकीच्या कालखंडात रोजगार हमीचे काम, त्यातून आलेली व्यसनाधीनता, झालेले गैरसमज हे होते. आणि तिसरी निवडणूक, कारण 89 ला मी बिनविरोध झालो, का की गावाचे वाद मिटतात म्हणून मी त्या ठिकाणी बिनविरोध सरपंच झालो होतो. आणि पुढे 95 ला फॉर्म भरले होते, पण आम्ही ग्रामसभेत ठरवलं होतं की गावाने एकदा निवडली की ज्यांना राहायचं राहा, त्यामुळे आम्ही 95 पासून कधीही तडजोड केली नाही. फॉर्म भरला भर, पण शेवटी ते विड्रॉ व्हायचे, शेवटच्या दिवशी बिनविरोध व्हायचे. पण गेल्या वर्षीच मात्र 2021 ची निवडणूक ही असं वाटलं होतं शेवटच्या क्षणात बिनविरोध होईल, पण ती झाली नाही. निवडणूक झाली, वाईट खूप वाटलं सुरुवातीला की एकीकडे पद्मश्रीची घोषणा आहे आणि दुसरीकडे निवडणूक होती. पण नंतर एक लक्षात आले, एक मनाची तयारी झाली, चला आता आपण 25 वर्ष काम केलंय गावात ना, चला गावं प्रामाणिकपणे कामाला मदत करतात का म्हणून आम्ही गावात निर्णय घेतला का ज्याला पसंत आहे त्यांनी गावासाठी मतदान करायचं. आणि एक आनंदाचं आहे की जरी निवडणूक झाली असली तरी असं एकच स्टेटमेंट विरोधकांचं आलं नाही की बा कामाच्या बाबतीत प्रश्न नाही, कामाच्या बाबतीत आमचं काही समस्या नाही. विरोधात उमेदवार होता, होता ना तुमच्या वॉर्डात उमेदवार होता, तिन्ही वॉर्डात उमेदवार होते, तिन्ही वॉर्डात उमेदवार होते. मग त्यांचं धाडस कशामुळे झालं की तुमच्या विरोधात तुमचं एवढं देशभर नाव इतके तुम्ही चर्चे का आलं? मी कधी हनुमार करीत नाही गावात, सगळ्यात महत्वाचं माझी नैतिक दर्शक असं, परंतु असं हवंभार राहिला मग त्याला हे नाही. त्यामुळे आजही तुम्ही गावात या, शाळा जर सुटली पहिली दुसरीचं मुलं मला जर पाहिलं ना टाळी द्यायला येतात, लहान मुलांना मित्र वाटतो मी, आणि तेवढे ज्येष्ठ नागरिकांचं पण आहे ते असतात. मग राहिले उभे राहिले, कोणालाही आम्ही बोललो नाही का तू का उभा राहतो. 7 जागा होत्या, 7ही जागेत उमेदवार होते. मग आम्ही गावात जे अरेंज केलं का ज्याला पसंत आहे तो गावासाठी मतदान करेल, व्यक्तिगत कोणाला द्यायचं नाही. तेवढ्या लोकांनी गावाला मतदान केलं, आणि मतदान केल्यानंतर निकाल लागल्यावरही आम्ही फटाके गुलाले काही नाही, पण पद्मश्री घेऊन आलो. पुन्हा मी आव्हान केलं, गावात आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्यावर फक्त पॉझिटिव्ह गोष्टी असतात. आणि मग हे केलं की आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने पद्मश्री मिळाला, मग ते घेण्यासाठी आता मी फक्त जाणार आहे. गाव आहे, प्रशासन आहे ज्यांनी प्रामाणिकपणे मदत केली, त्या राज्यकर्ते आहेत, आणि गावाचं 7 समुद्रापार ज्यांनी छापलं, कारण गेल्या 32 वर्षात एकही जाहिरात हिवरे बाजारची कुठल्याही ग्राह पेपरला नाही, तर ती पत्रकारिता. म्हणून या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून पुरस्कार घ्यायला चाललोय मी, आणि आलो आपण सगळे एन्जॉय करू. संपूर्ण गाव वचले, ते सुद्धा त्याला होते, ते सुद्धा सेलिब्रेशनला आले, पद्मश्री सेलिब्रेशनला आले होते. पण तुम्ही म्हणता की काम केल्यानंतर लोक मत देतात, पण पाटोद्यामध्ये दादा आपले पोरे पाटलांचं पॅनल पडलं किंवा त्यांची मुलगी पडली, मग असं का होतं? मग काम करणाऱ्यांचा हुरूप जात नाही का याच्यातनं? नाही, असं एक कधी लक्षात घ्यायचं, आपल्याला भविष्य कळत आहे. जी माणसं फक्त आजचा विचार करतात, मग ते त्यांना दुष्परिणाम पुढे काय होईल, जे होईल ते होईल म्हणून ते हे करतात. पुढे आपल्याला माहित आहे की उद्याच्या भविष्यकाळात ज्या समस्या येणार आहेत, ज्या घटना घडणार आहेत, तर आपण थोडं 2 पावलं मागे केलं पाहिजे. आणि आपण गावात काम करतोय म्हणजे तुम्हाला सगळे लोक अगदी स्वागतच करतील असं नाही, कारण राम राज्य सुद्धा रामाला वनवासाला जावं लागलेलं आहे, महाभारत त्यामुळे घडलंय, रामायण त्या काळात घडलंय, आणि आज संतांच्या काळात सुद्धा गाडगे बाबांना आणि राष्ट्र संतांनाही त्रास झालेला आहे. म्हणून आपल्याला कळतोय भविष्यकाळ, म्हणून आपण ते सहन केलं पाहिजे. पण आपण जर जात एवढं करा मी सोडून देतो, मग ते लोक तर तुमची वाट पाहून येतो, मी कधी पळून जात. त्यांना फक्त वर्षभर चालू असलेल्या कामातल्या चुका शोधायच्या, आणि आपल्याला काम, त्याची मंजुरी, त्याची अंमलबजावणी, मग त्याची उत्तरं द्यायचं. आणि मला कालच्या निवडणुकीत जो 30 वर्षानंतर कामावर कोणी तक्रार केली, त्याचं एकच कारण की आमच्याकडं 100% ट्रान्सपरन्सी आहे, आणि गावामध्ये दर महिन्याचे अकाउंट येतात आमच्या ग्रामपंचायतीचे, पैसे किती आले, शिल्लक किती, खर्च किती झाला. आणि 31 डिसेंबरला
अख्ख्या मागच्या वर्षी झालेल्या कामाचा रिपोर्ट देतो आणि पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग करतो. शेवटी कामात ट्रान्सपरन्सी असले ना तर 90% लोक तुमच्या मागे उभे राहतात.